बरं, समाधानानं मात्र चिकार अंडी झाली, जमलो बाबा. पण एका कर्तृत्व दृष्टीनं या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याने खरोखर या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे हे तुम्हाला मानावं लागेल. ही क्रांती फार क्रांती थोड्यानंच जमते. बरं, त्यानंतर पोराने राजकारणात पडायचं नाही, पडू नका, उभे राहा. बरं, पण निदान की माझ्यासारख्याची पुष्कळ पंचमी व्यंगचित्रकार आता काढता येत नाही, कारण वेळच मिळत नाही. लोक येत आहेत, फोनची बेल वाजते, हातात ब्रश घेऊ का ते उचलू, त्यामुळे ते तिची एकाग्रता लागते कलाकाराला ती गेली. म्हणून मी अली व्यंगचित्र काढण्याचं बंद केलं. पण त्याचबरोबर मी अजून वर्तमानपत्र वाचन ठेवलंय. वृत्तपत्र वाचन ही आवश्यक गोष्ट आहे, पण काय वाचायचं? मी आग्रहले कुठचे वाचत नाही, अगदी महत्वाचा असला तर वाचतो. दुसऱ्यांच्या विचाराने स्वतःचा विचार बिघडू नका, आणि हा विचार सुविचाराच्या भानगडीत पडू नका. पुष्कळाला हा विचारच सुविचार असतो, सुविचार हा विचार होतो, हे मी स्वतः अनुभवले. मिजाळाला काही विचार दिला, त्याला माझ्या काही लोकांना सहकार्य वाटलं, म्हणजे बरोबर नाही केलं साहेबांनी, म्हणजे हे कसं होणार वगैरे. पण ज्याळाला ते बरोबर झालं, मी म्हटल्याप्रमाणे मला जे पाहिजे तेच झालं, त्यावेळी म्हणे काय बरोबर निर्णय घेतला हो तुम्ही, अरे लेखा त्याशी पाशार झाला होतास, आणि आता तू म्हणतो हे. तर त्याचा तुम्हाला पटले ना, तुम्हाला जे पटले तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटल्यानंतर सुद्धा तुम्ही ते पटवण्याचा प्रयत्न करता, त्याशी फसता. म्हणून एकच, प्रामाणिक राहा, प्रामाणिक राहा, आणि प्रामाणिकपणाला धोका नाही. फसवेगिरी आली की संपलात. पण चाट्यांनी काय आणि इतरांनी काय, ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की धर्म सांभाळलाय त्यांनी. हा धर्म सांभाळलाय एका याने बिनधास्तपणाने सांभाळलेला आहे. एकदम मी त्यांना काय, मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा काय एक काळ होता, तो जमाना होता, आमचे गदी माडगुळकर असा कवी होणे नाही, राजा परांजपे असा दिग्दर्शक होणे नाही, आणि सुधीर फडके यांच्यासारखा संगीत दिग्दर्शक होणे नाही. त्रिशूळ होता तो महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीचा. आज कुठे आहे? काहीच नाही. मराठी चित्रपटसृष्टी संपली. काय येतं काय येतं, आणि बायकांना रडवणे नाही भयंकर, बाळा जो जोर या घरात तेच, आणि यायला बाहेर तेच, परत हलवत आहेत आपलं. म्हणजे बाई पदर लावून नाक लाल बुंद झालेले, डोळे पुशत आले की कसं चांगलंय, अरे का तू असतोय तिरडते. हे चित्र करमुडकीसाठी जातो, काहीतरी द्या चांगलं. कथानक नाही, काही नाही, काही नाही, काढता येत नसतं का? तर सरकार 15 लाख रुपये देतं. बरं, 15 लाख रुपया करता आता हल्ली निर्माते उभे राहू लागलेले आहेत, यांनी कलेची सेवा होत नाही. कलेची सेवे करता त्या करता त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे, धंद्याकरता पैसे घेऊ नका. म्हणून इमान, हा इमान जो प्रकार आहे हा तुमच्या रक्तात असला पाहिजे, हा रक्तात असला पाहिजे. आणि देशावर ते प्रेम करा. मी काय नुसतं हिंदुत्व हिंदुत्व म्हणून काय वेड्यासारखा हे ओरडत नाही सुटलो मी, खरोखर त्या गरज, त्या हिंदुत्वाची गरज आहे देशाला. बरं.